आजचा विषय दिसतोय सगळ्यांना. आज आपण ॲनिमल बिहेवियर बद्दल चर्चा करणार आहोत. आणि नेहमीसारखं करायचं नाही, म्हणजे इकडे कोणीतरी बोलतंय आणि तुम्ही सगळे ऐकताय असं नाही करायचं. हा, तर दोन हाफ्स मध्ये आपण अख्खं व्याख्यान करूया. तर त्याच्यातला पहिला हाफ असेल तो, एक मी ऍक्टिव्हिटी देणार आहे तुम्हाला करायला. हा, मी तुम्हाला एक फळ देईन. फिग आहे. फिग म्हणजे उंबराचं झाड पाहिलंय सगळ्यांनी, तर उंबराचं फळ आहे ते मी देईन तुम्हाला सुरुवातीला आणि सांगतो मी काय करायचं ते. आणि दुसऱ्या हाफ मध्ये आपण बाकीचं बघूया. तर बेसिकली दादानी सांगितलं तसं, मी MSc ला माझा थिसिस होता, तुम्हाला इव्होल्युशन ऐकून माहिती आहे ना, इव्होल्युशन मध्ये मी काम करतो. आणि माझं थिसिस असा होता की सुगरण पक्षी सगळ्यांनी पाहिलाय, बयाविवर म्हणतात त्याला, तर तो एलॅबोरेट घरटं बांधतो. त्याचं घरटं पाहिलंय तुम्ही, तर ते घरटं वेगवेगळ्या स्टेजेस मध्ये बांधतो. म्हणजे एक स्टेज अशी असते की ते हेल्मेट सारखं दिसतं, दोन त्याची सेफ्टी व्हायची असते आणि ते हेल्मेट सारखं दिसतं घरटं. त्या हेल्मेट स्टेज मध्ये आणि एरवीच्या आधीच्या स्टेजेस मध्ये सुद्धा ते, तो एक तर कलोनियल पक्षी आहे, म्हणजे तो कॉलनी करून राहतो. पाहिलं ना, एकटं घरटी नसतं कधी, अशी एक 6-7-8-9 अशी घरटी असतात एकाच झाडावर. आणि तेव्हा ते घरट करत असताना एक मेल दुसऱ्या मेल्सच्या काळ्या पळवतो. आपण कशा चोऱ्या करतो तसं ते स्टीलिंग करतात. तर ते आपल्यामध्ये जसं स्टीलिंग दिसतं, चोऱ्या चोरी करतात, चोर चोरी करतात, तसं तिकडचे मेल सुद्धा, सुगरणीचे मेल सुद्धा चोऱ्या करतात. आणि चोऱ्या केव्हा होतात, जेव्हा दुसरा मेल घरट्यात नसतो तेव्हा चोऱ्या होतात. म्हणजे कसं, असं तीन घरटी आहेत, हा मेल उडाला, मेल का बाहेर जातात, त्यांना घरट्यासाठी काडे आणायचे असतात, बरोबर, त्यांना खायला पाहिजे असतं, ते किडे खातात वेगवेगळे, त्याच्यासाठी ते बाहेर जातात. ते बाहेर गेले की त्या कॉलनीतले दुसरे मेल, दुसरा एखादा मेल असतो, तो बाहेर गेल्याचं बघून बरोबर त्याच्या घरट्यात जातो, त्याच्या काड्या काढतो आणि आपल्या घरट्यात लावतो. जर चोरी पकडली गेली तर चेज करतात मेल्स एकमेकांना. म्हणजे जर का चोरी पकडली गेली, चोरी केव्हा होते, जेव्हा दुसरा मेल घरट्यात नसतो तेव्हा होते. पण चुकून दुसऱ्या मेल असताना चोराने चोरी केली किंवा दुसऱ्या मेलनी पाहिलं चोरी करताना एखाद्या चोराला, तर तो पाठलाग करतो त्याचा आणि त्यांची मारामारी होते. ते असे क्लॉज असतात, ते एकमेकांच्यात असे घालतात आणि ठपकन जमिनीवर पडतात आणि खूप मारामारी करतात आणि मग परत आपापल्या घरटं बांधायला जातात. तर मी या चोरीवर अभ्यास केला, चोरी कशी करतात, कधी करतात, केव्हा करतात, त्या चोरीचा डायनॅमिक्स काय, असा मी अभ्यास केला माझ्या MSc मध्ये. आणि मला फार, म्हणजे मी जेव्हा हे निरीक्षण घ्यायला जायचो ना, तेव्हा मला असं वाटायचं की मी एका थिएटरमध्ये बसलोय. हा, ते झाड म्हणजे फिल्म चालू आहे. कारण मी एका वेळी खूप मेल्स बघायचो आणि त्या फिल्म मधली ती कॅरेक्टर्स आहेत वेगवेगळी. म्हणजे प्रत्येक सुगरणीला एक कॅरेक्टर आहे काहीतरी. म्हणजे तो एक मेल चोर आहे, काही मेल्स हे अट्टल चोर असतात. म्हणजे ते काय करतात, एक मेल होता माझ्या अभ्यासातला, त्या मेलनी जवळपास एका तासामध्ये फक्त साधारण 25-1 वेळेला चोरी केली एकाच मेलच्या घरट्यातनं. म्हणजे तो असा बघायचा, मी दाखवतो तुम्हाला, ती व्हिडिओ आहे माझ्याकडे, स्टीलिंगचा व्हिडिओ आहे, तो मी दाखवतो तुम्हाला. तर तो काय करायचा, तो असा बसून राहायचा, तो जास्त वेळ बसून राहायचा आणि हा गेला की लगेच त्याच्या घरट्यावर जायचा आणि काड्या चोरायचा. असं त्यांनी 25-1 वेळेला केलं. बाकीचे कसे, बाकीचे 5-6 वेळेला करायचे एका तासामध्ये. तो खूप अट्टल चोर होता, त्यामुळे प्रत्येक सुगरणीला एक कॅरेक्टर होतं काहीतरी. आणि त्या थिएटर मध्ये असं वाटायचं, पिक्चर चालू आहे आणि मी समोर बसलोय आणि मला 2 तास आता ऑब्झर्वेशन घ्यायचे, त्यामुळे मजा यायची, नाटक चालू आहे असल्यासारखं वाटायचं. त्यामुळे बेसिकली ते करताना खूप आनंद वाटला,
म्हणून ते केलं. म्हणजे आपण कुठली गोष्ट केव्हा करतो, जेव्हा तुम्हाला इंटरेस्ट असेल तेव्हाच तुम्ही ती गोष्ट कराल, बरोबर. याच्यात इंटरेस्ट कधी येतो या सगळ्याच्यात? हा, तर तुम्हाला एक गंमत सांगतो, जेव्हा तुम्ही बेसिकली असा विचार करणं असा विचार करायला लागा, म्हणजे आता की जसं आपल्या सगळ्यांना वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत, तुम्ही इथे वेगवेगळे माकडांचे चेहरे बघताय, हा, तर त्या प्रत्येक माकडाचा चेहरा सेम आहे का? बघा बरं, नीट बघा, प्रत्येक माकडाचा चेहरा वेगवेगळा आहे. आणि त्याचे त्यांनी जे भाव केलेले आहेत, हा, ते पण सगळेच सारखे नाहीयेत, वेगवेगळे. म्हणजे आपल्याला जसं, म्हणजे आता उदाहरणार्थ मला समजा निळा रंग आवडतो, या दादाला काहीतरी पिवळा आवडत असेल, याला लाल आवडत असेल, म्हणजे आपल्याला आवड निवड असते. तशी प्राण्यांना आवड निवड असू शकते. म्हणजे आपल्याला जे जे काय आपण जे जे काय करतो ते सगळे प्राणी करू शकतात असं जेव्हा तुम्हाला वाटायला लागेल तेव्हा खूप इंटरेस्ट येतो की अरे च्या चोरी करतात, घरट बांधतात, आपण जसं घर बांधतो तसं ते पण घर बांधतात. म्हणजे आपण जशा मारा मारा करतो तसे ते पण मारा मारा करतात. आपण जसं घाबरतो, कुठली तरी गोष्ट बघून घाबरतो, दचकतो, तसे ते पण दचकतात. म्हणजे आपण जे जे करतो ते सगळं प्राणी पण करतात, इतर प्राणी, बरं का? म्हणजे आपण एक प्राणीच आहे पण इतर प्राणी पण असंच करतात, हे बघून आपल्याला खूप हे तुम्ही जेव्हा बघायला लागाल तेव्हा तुम्हाला आपोआप इंटरेस्ट यायला लागेल या सगळ्यामध्ये. आता हे सगळं का करायचं, पहिली गोष्ट, ॲनिमल बिहेवियरचा अभ्यास करायचा कशासाठी? कुठल्याही गोष्टीचे दोन महत्वाचे प्रश्न असतात, बरं का? एक का असतो आणि एक कसा असतो. सायन्समध्ये दोन खूप महत्वाचे प्रश्न असतात. कुठलीही गोष्ट दिसली की ती का तशीच का आहे आणि ती तशी जी गोष्ट आहे ती कशी होते, हा, असे दोन महत्वाचे, व्हाय अँड हाऊ, असे दोन प्रश्न महत्वाचे असतात. तर आपण अशीच सुरुवात करूयात आता की का करायचं, ॲनिमल बिहेवियर का बघायचं, त्यावरून आपल्याला येणाऱ्या संकटांची माहिती. हा, हे एक उत्तर दिलं. तर पहिले बेसिकली म्हणजे क्युरिओसिटी जनरेट्स न्यू नॉलेज, म्हणजे कुतूहल असतं. मला कुतूहल होतं की हे चोऱ्या कसे करतात म्हणून मी बघितलं. आतापर्यंत कोणी काम नव्हतं केलं त्याच्यावर, तर नवीन आता काहीतरी कळलेलं आहे सगळ्यांना, आपल्या सगळ्यांना आता नवीन काहीतरी कळलंय, म्हणून क्युरिओसिटी जनरेट्स न्यू नॉलेज, म्हणजे नवीन ज्ञान निर्मिती करण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या प्रत्येक वेळेला काय हे नवीन जे कळतं त्याचा उपयोग असेल असं काही नाही, बरं का? आपल्याला, हा, सो इट मे ऑर मे नॉट बिकम युजफुल अँड ऍडव्हान्टेजियस बट इट सॉल्व्स अनसॉल्व्ड मिस्ट्री. म्हणजे जे आपल्याला माहिती नव्हतं आतापर्यंत, कोणालाच माहित नव्हतं, ते तुम्ही शोधू शकता, हा, आणि म्हणून आपण करतो. म्हणजे ह्याचा वापरही होऊ शकतो, म्हणजे तुम्ही जे निरीक्षण कराल, तुम्ही जे ऑब्झर्वेशन घ्याल, त्याचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ काय, तर डासांचं निरीक्षण कोणीतरी केलं म्हणून डासांना रिपेलंट शोधू शकलो ना. डासांना तुम्ही रिपेलंट लावता की नाही, म्हणजे ओडोमॉस लावता किंवा गुड नाईट लावता किंवा काहीतरी असं लावता की ज्याने डास येणार नाहीत, हा. तर कुठल्या तरी शास्त्रज्ञांनी डासांचं बिहेवियर अभ्यासलं आणि त्याला कळलं, त्या शास्त्रज्ञाला, तुम्ही कधी डास कधी बाहेर निघतात सांगा बरं? संध्याकाळी बाहेर निघतात, हा. तुम्ही दुपारी कधी खूप डास असे खूप डासांचा डास घोंगावत आहेत असं पाहिलंय का? नाही, संध्याकाळी दिसतात. मग आता हे निरीक्षण आहे, हे बिहेवियर झालं, डासाचं हे बिहेवियर आहे की ते दर वेळेला ते क्रेपेस्क्युलर आहेत, म्हणजे ते संध्याकाळी बाहेर निघतात, हा. म्हणजे कोणीतरी असा अभ्यास केला पहिल्यांदा, त्याचा सिस्टमॅटिक अभ्यास केला आणि त्याला कळलं की हे या गोष्टींना डास या गोष्टी डासांना नाही आवडत, ते लांब जातात त्या गोष्टींपासून आणि म्हणून आपण रिपेलंट बनवू शकलो. पण त्याचा अभ्यास करणाऱ्याला माहित होतं का की आपल्याला रिपेलंटच बनवायचंय? तर असं काही नाही, त्याने अभ्यास सुरू केला आणि नंतर जाऊन
त्याचं रिपेलंट बनवलं त्यांनी. म्हणजे प्रत्येक वेळेला अभ्यास सुरू करताना त्याचा काहीतरी उपयोगच व्हायला पाहिजे म्हणून अभ्यास सुरू करायचा नाही. तर त्याचा उपयोग नंतर कोणीतरी अजून करू शकतात. आता तुम्हाला एक आपण काम करूया, मी तुम्हाला एक छोटीशी डॉक्युमेंटरी दाखवतो, 10 मिनिटच दाखवतो त्या डॉक्युमेंटरीतली. ती इंग्रजीत आहे पण त्याच्या इंग्रजीला घाबरू नका. ज्यांना इंग्रजी येत नाही त्यांनी त्याच्या इंग्रजीला घाबरू नका. मी एक्सप्लेन करतो ते काय म्हणतात ते. हा, तुम्हाला जेन गुडाल माहितीये? किती जणांना माहितीये जेन गुडाल? जेन गुडाल नावाची एक बाई होती, अजूनही आहेत त्या. अजून त्या पहिल्यांदा त्यांनी चिंपांझीवर काम केलं आयुष्यभर. जवळपास 36 वर्ष गॉम्बे नॅशनल पार्क म्हणून एक आफ्रिकेत आहे तिथे जाऊन त्या राहिल्या आणि त्यांनी चिंपांझीवर जवळपास 36 वर्ष काम केलं आणि खूप गोष्टी नव्यानी कळल्या आपल्याला चिंपांझीज बद्दल. आणि त्यांनी माणसाची डेफिनेशन बदलायला लावली. प्रत्येक प्राण्याला एक डेफिनेशन केलेली आहे बायोलॉजिस्टनी. म्हणजे काय, पांडे सरांनी सांगितलं होतं पक्ष्याची डेफिनेशन काय आहे, फेदर्ड बायपेड. म्हणजे ज्याला पिसं आहेत आणि 2 पाय आहेत असं कोणी असलं तर तो पक्षी आहे. तशी माणसाची डेफिनेशन काय केली होती, ॲनिमल आधी बर का, ॲनिमल असा प्राणी जो टूल्स वापरतो, जो प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करण्यासाठी टूल्सचा वापर करतो असा प्राणी, अशी डेफिनेशन पूर्वी केली होती. ती डेफिनेशन पहिल्यांदा बदलायला लावली जेन गुडालनी. त्यांनी सांगितलं चिंपांझी पण टूल्स वापरतात. चिंपांझी आणि गोरिल्लाज हे नदी क्रॉस करताना पाण्याची खोली कळण्यासाठी काठ्या घेतात त्यांच्याबरोबर आणि काठ्या घेऊन काही वेळेला क्रॉस करतात. किंवा अजून म्हणजे ओंडक्यांमधली वाळव्या खातात. वाळव्या खूप आवडतात बरं का चिंपांझीजना, खूप आवडतात वाळव्या. त्या वाळव्या म्हणजे टर्माइट्स खूप आवडतात. त्या टर्माइट्स खाण्यासाठी ते चिंपांझीज काठ्या घालतात. ते तुम्ही पाहिलं असेल नॅशनल जिओग्राफिक डिस्कवरीवर दाखवतं. आता ती त्या काय म्हणल्या की हे टूल नाहीये का, हे टूलच आहे, एक प्रकारचा टूल आहे. त्यामुळे तुम्हाला बदलायला लागेल तुमच्या माणसाची डेफिनेशन, तुम्ही जी आधी केलेली आहे ती. म्हणजे इथपर्यंत एखादं निरीक्षण जाऊ शकतं. तर आपण आता ते बघूया. याच्यात काय दाखवलंय ते थोडक्यात सांगतो मी. शास्त्रज्ञ प्राणी आणि वनस्पती यांच्यातल्या रिलेशन्सवर काम करत असतात. तर इथे आपल्या सगळ्यांना आजूबाजूला उमराची झाडं दिसतात की नाही, तर ते फिक्स जे असतात तर त्या फिक्स मध्ये, त्या फळांमध्ये, उमराच्या फळांमध्ये वास्प राहतात. वास्प म्हणजे
गांधील माशी सारखा किडा असतो, तर त्यांच्या रिलेशन बद्दल फिल्म आहे. तर या वास्प काय करतात, या वास्प त्या फिगला पॉलिनेट करतात. या वास्पचे Research Film Service presents Pollination Ecology in Tropical Figs, a Case of Mutualism. Is constantly pollinated by two species which are morphologically very similar. Agawan gabonensis, rather common in open places, and Agawan camerunensis. हे दिसते ना, ती ती वास्प आहे, म्हणजे माशी आहे. ती माशी त्या फळात असते, त्या फळात जाणार आता ती माशी. आणि ती माशी काय करते, ती माशी त्या फळांमध्ये अंडी घालते. म्हणजे उमराच्या फळांमध्ये, उमराचं फूल कधी पाहिलंय? नाही पाहिलंय ना कधी. मराठीत एक म्हण आहे, मराठी मीडियम असलेल्यांना माहित असेल, उमराचं फूल म्हणतात माणसं. खूप क्वचित एखादी माणसं उगवतात ना अशी, त्याला म्हणतात तू उमराचं फूल आहेस. का असं म्हणतात, कारण उमराचं फूल दिसत नाही. तर उमराचं फूल कसं असतं हे घरी जाऊन तुम्ही बघायचं, ते मी सांगणार नाही. तर त्याच्या आत ही माशी जाते आणि अंडी घालते. ते बघा तुम्ही आता त्याच्या त्या माशीला मागे एक अशी असं दिसतंय का केस, असं केसासारखं बारीक लाईन आली आहे. ते दिलं तिचं ओवी पॉझिटर असत, त्यांनी ते अंडी घालणार आहे. आता छोटी असते बरं का ही माशी, एकदम आपली काळी मुंगी असते की नाही, काळ्या मुंगी एवढी असते. अठ्ठेचाळीस तासात सगळं होत. ती आता शोधतीये कुठून आत जायचं. To enter the fig, the female forces her way in between the walls of the ostolum by pulling herself forward with her mandibles. It takes from 10 to 15 minutes for the female to disappear completely, and by doing so, she loses her wings and part of her and... ते फळ खूप कडक असतं. त्या फळामध्ये आत जाण्यासाठी तिला जबडे जे असतात, त्या जबड्यांनी ते काढावं लागतं, एक होल बनवावं लागतं जिथून ती आत जाऊ शकेल. आणि हे करत असताना तिचे पंख तुटतात. एवढीशी माशी, ते फळ तिच्या प्रपोर्शन मध्ये केवढं असत. म्हणजे तुम्ही असा विचार करा, तुम्हाला एक या खोलीच्या पेक्षा उंच अशी एक भिंत आहे, आणि त्या भिंतीमध्ये एवढीशी एक फट आहे, आणि तुम्हाला भिंतीत जायचंय, आत जायचंय. आणि याच्यापेक्षा उंच आहे बरं का भिंत, या खोलीपेक्षा उंच, तर तुम्हाला किती त्रास होईल. तसा त्रास तिला होतो.
सगळं करायला तिला 15 मिनिटं लागतात. She slips through the internal channel of the ostium, which is covered with bractea and makes the link between the outside of the fig and the cavity, which is lined with an average of 1100 female flowers and 80 male flowers. Fig मध्ये मेल आणि फीमेल फ्लावर्स वेगवेगळे असतात. याद आली. आता बघा, तिने आयुष्यामध्ये तुम्हाला जर मी एकदम उचलून चंद्रावर नेऊन ठेवलं हा, तर तुम्हाला माहितीये का चंद्रावर कसं असतं? नाही माहिती. किंवा तुम्हाला एकदम उचलून मी समुद्राच्या तळाशी नेऊन ठेवलं, तुम्हाला तेही नाही माहिती की कसं असेल हा. असा विचार आपण करूच शकत नाही. थोडस जे बघतो आपण त्याच्यावर आपल्याला थोडं कळतं की काय असू शकतं, पण आपल्याला एकदम नवीन अनुभव आहे की नाही. म्हणजे चंद्रावर कधीच गेले नसलेल्यांना एकदम मी टाकलं चंद्रावर नेऊन, तर काहीच कळणारच नाही. तसं तिचं झालंय, ती आता कधीच आयुष्यामध्ये फिग मध्ये गेलेली नाहीये. आत पहिल्यांदा ती पहिल्यांदाच जाते आता फिग मध्ये. असा विचार करा तुम्ही बर का, की ती पहिल्यांदाच आत जाणार आहे आता. But the ostium constitutes an obstacle that is not passed by the female, despite her apparent well-adapted wedge-shaped head. Some females die before they reach the fig cavity and thus block the ostium. The abdomen of this one has been mutilated by the mandibles of another female following her. She will never be able to lay eggs. असा विचार करा, हे जे होताना ते जे मागचं जे होत ते जर गेलं तर ती अंडी नाही घालू शकणार कधीच. या प्रोसेस मध्ये ते जात कधी कधी काही काही माशांच जात. In comparison, the ostium of Ficus natalensis simply consists of a dehiscious slit. From 30 to 60 seconds, depending on the species. Each female can lay a few hundred eggs, and a single fig of Ficus aeternifolia can receive up to 800 eggs. But each flower's ovary only receives a single egg, whatever the number of females in competition is. This egg is a stock. It is a stock. ते एक धागा म्हणजे एक स्टॉक आहे बर का त्या फिग मध्ये. आणि त्या प्रत्येक स्टॉक मध्ये ती प्रत्येक स्टॉक मध्ये अशी अंडी घालते हा. पण हे करताना तिला काय बघावं लागतं, तर त्या स्टॉक मध्ये पहिल्यांदाच अंडी नाही येत ना. असं असेल की नाही. आता 5 आहेत स्टॉक्स हा. ती गेली पहिल्या स्टॉक मध्ये, तिनं ते घातलं ओविपॉझिटर म्हणतात त्याला. ते ती सेन्स करते मग आत की अंडी आहेत का कोणी आधीच घातलेली कुठल्या दुसऱ्या फिमेलनी, तर ती घालत नाही स्वतःची अंडी. मग दुसरीकडे जाते, असं ती करते. असं ती फिरत राहते सगळ्या अख्ख्या फळवर हा. तर आता आपण काय करूया, मी तुमच्यासाठी फळं आणली आहेत. दोघात एक आहे बरं का, दोघात एक. ऑलरेडी खूप वास बाहेर आले आहेत हा. तर दादा तुम्ही काय करायचं, हे सगळं ते कुठं करतायत, कुठल्या तरी ट्रॉपिकल फॉरेस्ट मध्ये करतायत. आता हे करा, हे तुम्हाला बघण्यासाठी ट्रॉपिकल फॉरेस्ट मध्ये जाण्याची गरज नाहीये, तुमच्या शेजारी होतं हे आधीपासूनच हा. म्हणजे तुम्हाला कुठे जंगलात जाण्याची गरज नाहीये बिहेवियरचा अभ्यास करण्यासाठी, तुमच्या शेजारी होतं. इथे प्रबोधिनीच्या शेजारी तिकडे एक उंबराचं झाड आहे, भावे हायस्कूलच्या इथे एक उंबराचं झाड आहे, पुण्यात चिकार उंबराची झाड आहेत. आणि या सगळ्या उंबराच्या झाडांचं पॉलिनेशन या वास्प करतायत. आता तुम्ही हे उघडून बघा, एक मिनिट सगळ्यांना मिळू दे. आणि उघडायच्या उघडू नका बरं का, आता मी सांगेन तेव्हा उघडा. दोघात एक घ्या
बर आता तुम्ही सांगा मला, उंबरासारखं अजून तुम्ही काय खाता? अंजीर खाता. अंजीरात किडे असतात? कसे काय? कधी कधी असतात? आळ्या? आळ्या नाही. माशा असतात? नाही. मग का नसतील? सगळ्या पिक्स मध्ये बाकीच्या सगळीकडे आळ्या माशा असतात, वडात असतात, उंबरात असतात, पण अंजीरात नसतात. असं का? असा विचार करा तुम्ही. मिळाली की सांगा ना सगळ्यांना. दोघात एक दिसतात का त्या रुमालात? बघा रुमालात खूप वासप आहेत. दिसल्या का कोणाला रुमाल? पाहिला का कोणी तो? अच्छा, छोट्या 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 खूप वासप आहेत. तुमच्याच हा तिथे दे. ते असं हे नका करू, त्याला असं पुसू वगैरे नका बर का, म्हणजे रुमाला ते फळ पुसून वगैरे घेऊ नका. तसंच राहू दे, जसं आहे तसं राहू दे. हा मिळाली ना सगळ्यांना? हा, आता दोघात एक मिळालं असेल तर आता पहिल्यांदा त्या फळाचं जरास निरीक्षण करा. तुम्हाला असं दिसेल की दोन एंड्स आहेत फळाला, एक देठ आहे आणि त्याच्या अपोजिट एक एंड आहे. तिथे एक छोटस असं एक अप्पर ग्रोथ आली अशी एक दिसतीये, हा लाल रंगाची, बरोबर. तिथून त्या आत जाणार बर का, तिथून त्या आत जाणार आहेत. आता ते फोडा फोड, आणि फोडताना जरा नीट बघा म्हणजे काय काय होत आहे ते नीट बघायचं बर का. नाही अशा माशा भस्कन येणार नाहीयेत, हा घाबरू नका, अशा माशा भस्कन येणार नाही. तुम्ही घाबरला तर बायोलॉजी नाही करतायत बर का. काहीतरी बाहेर नक्की येईल. उड्या ना, त्या उड्या मारतात बर का, अशा त्या अशा उड्या मारतात खूप आहेत ना ते. त्यांचं त्यांना जरा नीट बघा, त्यांना पण असेल बघा इथे जसं दाखवलं की नाही त्यांनी. गोंधळ घालू नका, गोंधळ नका घालू. बोटांवर येऊ द्या, त्या काही नाही करत बरं का, त्या काहीही करत नाहीत. दिसल्या का तुम्हाला सगळ्यांना? हा ओव्ही पॉझिटिव्ह दिसलं, ओव्ही पॉझिटिव्ह दिसलं. आता तुम्ही, तुम्हाला जर का मी सांगितलं त्या ओव्ही पॉझिटिव्हची लेंथ आणि त्या बॉडी, त्या माशीची बॉडी लेंथ असं मोजा बर, तर येईल का मोजता? ओव्ही किती आहे साधारण ओव्ही पॉझिटिव्हची लेंथ? डबल आहे बॉडीच्या, बरोबर. ही जी निरीक्षण आहेत ती सगळी तुम्ही लिहून ठेवा नंतर. आता राहू दे, उंबर पण इथेच राहणार आहे, तुम्ही पण इथेच राहणार आहात, त्यामुळे तुम्ही गेला इथनं बाहेर की तुम्ही उंबराची फळं अशी उघडून बघा. आता याच्यातली गंमत अशी आहे, तुम्हाला स्ट्रायकिंग फीचर आहे हे की याचे जे मेल्स असतात की नाही, मेल्स या माशीचे जे मेल्स असतात ते कधीच उंबराच्या फळाच्या बाहेर येत नाहीत, फिगच्या फळाच्या बाहेर कधीच येऊ शकत नाहीत. फिमेल्सच फक्त बाहेर येतात आणि फिमेल्स त्या उंबराला पॉलिनेट करतात. म्हणजे काय? तर ते अंडी घालतात ना जेव्हा, तेव्हा त्यांच्या अंगाला हे लागतात, पोलन्स लागतात, पोलन्स लागतात आणि ते पोलन्स दुसऱ्या फिगमध्ये ट्रान्सफर होतात किंवा तिथल्याच दुसऱ्या फ्लॉवरमध्ये ट्रान्सफर होतात. तर बेसिकली हे बिहेवियर बघण्यासाठी शास्त्रज्ञांना आत कॅमेराज लावायला लागतात. पण आता जर तुम्हाला हे बिहेवियर बघायचं असेल तर तुम्ही काय कराल? सोपं आहे खूप. वेगवेगळ्या काय काय का तुम्हाला ह्या विषयावर प्रोजेक्ट करता येईल, खूप छान प्रोजेक्ट होईल. वर्षभर एक प्रोजेक्ट करता येईल तुम्हाला. वेगवेगळ्या
एज मधली जी फिक्सची फळं असतात ती उघडली की त्याच्यात किती वास्प सापडतात याच्यावर तुम्हाला काय कळेल, काहीतरी कळेल ना, नक्की नंबर येईल काहीतरी की कुठल्या कुठल्या स्टेज नंतर वास्पचा नंबर वाढायला लागतो, म्हणजे त्या वास्पला ती स्टेज आवडते का जास्त. इतर स्टेजेस मध्ये ते ऑस्टिओलम जे असतं म्हणजे ते जे ओपनिंग आहे ते ओपनिंग कडक असतं. काही लोकांना हिरवी फळं मिळाली असतील, हिरवी हा ते टणक आहेत थोडी, तर आता त्या हिरव्या फळांमध्ये जाण्यासाठी तिला जास्त कष्ट घ्यावे लागतील, तर ती जाणारच नाही ना त्या फळांमध्ये. ती ते फळ थोडस पिकलं की त्यात जाईल, बरोबर. आता तुमच्या प्रत्येक फळामध्ये काहीतरी वेगवेगळ्या संख्येने माशा सापडल्या असतील तुम्हाला. आता ह्याच्या पूर्वी हे तुम्हाला माहित होतं का? नाही, फळ उंबर शेजारीच होत. तोच प्रॉब्लेम आहे. आपण काय करतो, आपण पुस्तकातनं सगळं शिकतो, शेजारी काही असं शेजार पाजारच्या गोष्टींशी काही असं काहीतरी किडे करून बघावेत असं काही वाटत नाही. खेळता येत पण असे काहीतरी फूल बघावं वगैरे असं काही आपल्याला वाटत नाही. तर ते आपल्याला वाटायला पाहिजे. एवढंच सांगण्याचा मुद्दा काय आहे, तर तुमच्या शेजारी अशी अख्खी एक प्रोसेस चालू आहे. या विषयावर शास्त्रज्ञ जगातले, म्हणजे याच विषयावर असणारे असे अनेक शास्त्रज्ञ जगात आहेत की जे फक्त फिग आणि फिग वास एवढ्यावरच काम करतात आयुष्यभर. म्हणजे फिग आणि फिग वास मधनं रिलेशन कसं असतं याच्यावर ते काम करतात. तुम्ही आता नंतर बघा त्या माशा.